लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत। बीजेपी विधायक मंदा मात्रे की पहल पर आज नोइंबई की एपीएमसी मंडी में एक दिवसीय कोविड वैक्सीनेशन कैंप लगाया गया। मंडी के व्यापारियों और उनके परिवारों के लिए खासतौर पर लगाए गए इस कैंप में सैकड़ों लोगों ने कोरोना का टीका लिया। इसका शुभारंभ करते हुए बीजेपी विधायक मंदाताई मात्रे ने कहा कि मंडी में हर दिन हजारों लोग आते हैं, ऐसे में व्यापारियों और उनके परिवारों तक कोरोना संक्रमण पहुंचने का खतरा है। मंदाताई मात्रे ने कहा कि इन्हें सुरक्षा दिलाने के लिए ही यह विशेष वैक्सीनेशन कैंप लगाने का निर्णय लिया गया। देखिए रिपोर्ट। एपीएमसी की सब्जी मंडी में आज व्यापारियों और उनके परिजनों के लिए कोविड वैक्सीनेशन कैंप लगाया गया। एक दिवसीय इस कैंप में 200 से अधिक व्यापारियों और उनके परिवारजनों ने कोरोना का टीका लगवाया। बीजेपी विधायक मंदा मात्रे की पहल पर महानगर पालिका ने यहां सब्जी मंडी में यह वैक्सीनेशन कैंप लगाया था। इसके शुभारम्भ अवसर पर मंदाताई मात्रे ने कहा कि सब्जी मंडी में हर दिन हजारों लोग आते हैं, ऐसे में व्यापारियों और उनके परिवारों तक कोरोना संक्रमण पहुंचने का खतरा है। उन्होंने बाजार संचालक शंकर पिंगले और भाजीपाला व्यापारी संगठन की भी सराहना की, जिनकी मदद से यहां कोविड वैक्सीनेशन करने की सुविधा उपलब्ध हो सकी। सर्वप्रथम की गाँव भाजीपाला मार्केट ने मोफत लसीकरण केंद्र सुरुवातीलाच संभाजी नगर मध्ये सुरू केलेले आहे। धर्मवीर संभाजी नगर जे मार्केट भाजीपाला मध्ये सुरू केलेले आणि आजही ते सुरू आहे आणि अशा मध्ये लोकांची तिथे गर्दी वाढत आहे आणि ज्या लोक पैशांनी घेऊ शकतात त्यांच्यासाठी आज इथे सुविधा केलेले आणि 600 लोकांचे इथे रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि एक चांगलं नियोजन असं माननीय शंकर शेठ पिंगळेंनी इथे केलेलं आहे। ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत आज दाजणे साहेब असतील, गुप्ताजी, त्यांचे सगळे सहकारी मिळून या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आज भरपूर लोकांना, म्हणजे 600 लोकांना लस उपलब्ध करून दिलेले। आपणच विचार करा की एवढ्या लोकांचं रजिस्ट्रेशन करताना किती तारांबळ होते, पण आज यांचं जे नियोजनबद्ध काम जे सुरू आहे आणि अनेक लोकांना त्याच्यातून आज लस मिळणार आहे। मनापासून मी पालिकेतर्फे आणि माझ्या या विधायक कामातर्फे त्यांना मी मनापासून धन्यवाद देते की असे समाजामध्ये जर सगळ्या संस्था पुढे आल्या तर एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही असं मी सांगू इच्छिते आणि असंच त्यांच्या संस्थेने काम करत सगळ्या संस्थेच्या पदाधिकारी ते अध्यक्ष यांना मनापासून मी धन्यवाद देते। गौरतलब आहे की वाशी की सब्जी मंडी में मंदाताई मात्रे के जरिए वैक्सीनेशन कैंप पहले से ही चल रहा है, जहाँ कामगारों ट्रांसपोर्टरों के लिए कोरोना टीका लगाया जाता है। इससे पहले उन्होंने अनाज मंडी में भी वैक्सीन सेंटर शुरू कराया था। इस पहल के लिए एपीएमसी संचालक शंकर पिंगले ने भी बीजेपी विधायक के प्रति आभार जताया और व्यापारियों से सुविधा का लाभ उठाने का आह्वान किया। मी तो सर्वप्रथम या मतदार संघाचे आमदार मंदाताई मात्रे यांचा मनापासून त्यांना धन्यवाद देईन का त्यांच्याच पुढाकारातून एक महिन्यापूर्वी आमच्या मार्केटमध्ये मोफत महानगरपालिकेतून लसीकरण केंद्र सुरू झालं। आपण पाहिलं असून की 18 म्हणजे 18 वर्षाच्या वर लोकांना बऱ्याच ठिकाणी ती लस उपलब्ध नसल्यामुळं प्रायव्हेट हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्यावेळी लस सुरू झाली सर्वसामान्य कामगारांचा खर्च त्या व्यापाऱ्यांनी उचललेला आहे आणि ज्यांनी स्वतः पे केले त्यांनी स्वतः पे केलेले आहे। असे करून आज जवळजवळ आमच्याकडे 600 लोकांची नोंदणी झालेली आहे आणि ह्या माध्यमातून ह्या ठिकाणी आज लसीकरण होत आहे। अजूनसुद्धा आमच्या लोकांची नोंदणी होत आहे। तसेच मार्केट एकमध्ये विजय भुट्टा यांनीसुद्धा ताई मला विनंती केली, ते थोडे लेट झाले, त्यांनी का ताईंना माझा निरोप सांग की मलासुद्धा त्या ठिकाणी 500 लोकांचं लसीकरण करायचं आहे आणि हे सगळं करताना ह्यामध्ये लोकांचा चांगला सहभाग आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्याचे ताई महान कीर्तनकार त्यांनी मला सहज फोन केला
की मला लस घ्यायची तुमच्या केंद्रावर मिळेल का, तर काल त्यांनी सहकुटुंब आमच्या केंद्रावर येऊन मार्केटमध्ये बाबा महाराज सातरकर यांनी सुद्धा लस घेतलेली, म्हणजे ताई आपल्याला किती मोठं पुण्य मिळाले आपण पाहू. पुन्हा एकदा ताईंचं मनापासून धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.